2 फेब्रुवारी 1971 साली इराणच्या रामसर शहरात पाणथळ जागांच्या संरक्षण आणि संवर्धनावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. पाणथळ प्रदेशांचं संवर्धन करण्यासाठी त्या परिषदेत 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जावा असं ठरलं. मात्र 1997 पासून हा दिवस साजरा करण्याला सुरुवात झाली. तेव्हापासून पाणथळ जागांना रामसर स्थळ असंही म्हटलं जाते. भारत हा या रामसर कराराचा एक सदस्य देश असल्याने भारतातील 27 जागांचा रामसर पाणथळ म्हणजेच रामसर वेटलँड्स मध्ये समावेश होतो. पण आता प्रश्न हा आहे की पाणथळ जमीन किंवा पाणथळ क्षेत्र म्हणजे नक्की काय. तर रामसर ठरावानुसार तलाव, नद्या, दलदली, दलदलींमधील गवताळ प्रदेश, खारफुटीची वन, वाळवंटातील हिरवळीचे प्रदेश, प्रबाळ बेटे अशा नैसर्गिक जागा आणि मत्स्यशेतीची तळी, भात शेती, धरणांचे जलाशय, मिठागरे इत्यादी मानवनिर्मित ठिकाण यांना पाणथळ क्षेत्र म्हणतात. जगात सध्या 2200 पेक्षा जास्त जागांना रामसर स्थळांचा दर्जा मिळालाय. यामध्ये भारतातील 42 जागांचा समावेश आहे तर महाराष्ट्रातील केवळ 2 जागा यात समाविष्ट आहेत आणि तिसरी जागा विचाराधीन आहे. महाराष्ट्रातील पहिलं रामसर स्थळ म्हणून नाशिक जवळच्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यास मान्यता मिळाली आहे. येथे कायम निवासी आणि स्थलांतरित अशा 250 पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद आहे. सुमारे 100 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रावर विस्तार आणि पक्ष्यांची विविधता यामुळे पक्षीमित्रांमध्ये हे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील दुसरं रामसर स्थळ म्हणून लोणार सरोवराला मान्यता मिळाली आहे. 1000 वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेला हा सरोवर क्षारयुक्त आहे. लोणारचं स्वतःचं असे एक पर्यावरणीय महत्व आहे. हे सरोवर लोणार अभयारण्याचा भाग असून इथं सुमारे 160 प्रकारचे पक्षी, 46 प्रकारचे सरीसृप आणि लांडग्यांसहित 12 प्रकारचे सस्तन प्राणी यांची नोंद करण्यात आली आहे. तर ठाणे खाडी ही महाराष्ट्रातील तिसरं रामसर स्थळ म्हणून प्रस्ताव विचाराधीन आहे. फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून त्यास आधीच मान्यता मिळाली आहे तर लवकरच त्यालाही रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळेल अशी आशा आहे. अनेकदा मानवनिर्मित प्रदूषित पाणी आणि हानिकारक रसायने पाण्याच्या माध्यमातून जमिनीत सोडली जातात. याच पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या वनस्पती हे प्रदूषित घटक शोषून घेण्याचं काम करतात, त्यामुळे त्या ठिकाणचं पाणी शुद्ध होण्यास मदत होते. भाताच्या शेती या सगळ्यात मोठ्या पाणथळ जमिनी म्हणून ओळखल्या जातात. त्या माध्यमातून जगभरातील 3 अब्ज लोकांना रोजचं अन्न मिळतं असं एका अहवालात नमूद करण्यात आले. तसंच समुद्र किनारी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे किनाऱ्यांची होणारी धूप थांबते आणि जमिनी क्षारपड होत नाही. त्याचप्रमाणे या वनस्पतींचा वापर औषधांच्या रूपात मोठ्या प्रमाणात केला जातो.